हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टीक चॅनल मी अजय कुमार गोसावी सध्या एक मे महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे मेगा भरतीबाबत भरती कशी होणार कधी होणार त्याची परीक्षा ऑनलाईन असणार की ऑफलाईन असणार आता या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेसनमधून मिळतील तो, तो पहिलं म्हणजे मेगा भरती मेगा भरतीबाबत सध्या सरकारने एक महत्त्वाचा डिसिजन घेतला आहे ती म्हणजे भरती ही जी महापरीक्षा पोर्टल थ्रू होणार होती तर ती आता महापरीक्षा पोर्टल थ्रू होणार नाही आहे तर ती महा आय टी थ्रू होणार आहे महा आय टीकडं तो महापरीक्षाचा जो डाटा असणार आहे तर तो महा आय टीकडे ट्रान्सफर केला जाणार आहे म्हणजे महापरीक्षाकडून जो डाटा असणार आहे तो महा आय टीकडे ट्रा ट्रान्सफर होणार आहे त्यामुळं ही परीक्षा महाआयटी थ्रू कंडक्ट होणार आहे परंतु महाआयटी एकदम ही परीक्षा घेणार आहे का नाही तर महा आय टीनं सध्या टेंडर जारी केलेले आहेत तर त्यानुसार ही परीक्षा खाजगी कंपन्यामार्फत घेतली जाणार आहे आणि त्याचा डाटा सगळा महाआयटी असणार आहे म्हणजे आता अगोदर महापरीक्षा सुद्धा खाजगी कंपनीकडून कंडक्ट होत असल्यामुळं किती त्यामध्ये फ्रॉड झाला होता तर ह्यावेळी सध्याच्या गोष्टीमुळं सुद्धा खाजगी कंपनीकडून किती पारदर्शकता राहील याची काही अश्वती नाही आहे दुसरं महत्त्वाचा चेंज केलेला आहे तो म्हणजे ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याबाबतची गोष्ट परंतु ह्या टेंडरमध्ये मेन्शन करताना असं म्हटलंय की ओ एम आर बेस्ड एक्झामिनेशन मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे ह्या परीक्षा आता ऑफलाईन होणार हे जवळजवळ निश्चित होत आले म्हणजे ह्या परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन होणार आहेत दुसरं म्हणजे आणखी सर्व विद्यार्थ्यांची किंवा परीक्षार्थ्यांची एक मागणी होती की सगळ्या ज्या एका एक्झामची परीक्षा असेल समजा तलाठीची परीक्षा असेल तर ती एका दिवशीच व्हायला हवी तर ते सुद्धा आता तसं होईल की नाही सांगितलं नाही परंतु तसं आश्वासन दिलेलं आहे की एका दिवसामध्येच ती होईल त्यामुळं ह्या परीक्षा आता कधी होतील त्या ते, त्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता सरकारनं सांगितल्याप्रमाणे किंवा सरकार माय आय टीच्या सीईओनं सांगितल्याप्रमाणे पंधरा एप्रिलपर्यंत सगळे प्रोसेस पूर्ण होऊन वीस एकवीस एप्रिलपासून एक त्याची इम्प्लिमेंटेशन ऍक्च्युली सुरू होईल असं त्यांनी म्हटलंय आता त्या ते बाबतीचं टेंडर आता तेरा तारखेला निघालेलं आहे त्याचं रेफरन्स आणि एंड एंड ले लास्ट डेट आहे त्याची तीस तीन म्हणजे मार्च महिना अखेरपर्यंत त्याचं सगळी प्रोसिजर पूर्ण होईल आणि एप्रिल महिन्यामध्ये मेघाभरतीला ॲक्च्युली सुरुवात होईल अशी सक्से शक्यता आहे आणि दुसरं म्हणजे ही मेगा भरती होताना खाजगी कंपन्यामार्फत माहिती थ्रूच होणार आहे पण खाजगी कंपन्यामार्फत ती कंडक्ट केली जाणार आहे आणि ओ एम आर बेस्ड होणार आहे ऑनलाईन होणार नाही आहे ती ऑफलाईन होणार आहे असं जवळजवळ या टेंडरवरून आपल्याला निश्चित सांगता येईल तर मेगाभरती बाबाची ही महत्त्वाची अपडेट आहे जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पूर्ण तयारी करतात त्यांनी अभ्यासाला लागावं कारण सध्या टेंडर निघाले आणि ओ एम आर बीसी एक्झाम असल्यामुळं लवकरात लवकर एक्झाम होईल ही अपेक्षा पाहू पुढं काय होतंय धन्यवाद